दोषींना फाशीची शिक्षा झाल्याबद्दल सर्वात प्रथम न्यायालयाचा आभार. संपूर्ण महाराष्ट्राला सुंदर करणारा कोपर्डीचा खटला. गुन्हा घडल्यानंतर फाशीची शिक्षा दिल्यापेक्षा गुन्हा झालाच नाही पाहिजे, त्यासाठी काही शासनाने कडक पावलं उचलावी. महिलांसाठी आज बरेच काही कायदे करण्यात आले, परंतु सगळ्यात महत्वाचं की कायद्यांची पूर्णपणे अंमलबजावणी होत नाही, त्यासाठी सरकारने त्यामध्ये लक्ष घालावं. मुलगीचा जन्मदर वाढवल्यापेक्षा किंवा मुलीला शिकवल्यापेक्षा मुलींची सुरक्षितता हा सर्वात महत्वाचा घडीला प्रश्न आहे, त्यात सरकारने लक्ष घालावं. दिलेला निर्णय हा योग्य आहे. कायद्यावर असणारा विश्वास लोकांचा कंटिन्यू कायमस्वरूपी राहणार आहे. अशा पद्धतीचे जर निकाल आले तर भविष्यात निश्चितपणे घडणाऱ्या घटनेला कुठेतरी थोडासा आळा बसेल आणि महिलांच्या बद्दल लोकांच्या मनात असणारी जी काही भावना आहे त्या भावनेबद्दल किंवा लोकांच्या मनात त्याच्या कृती करण्याबद्दल येणारे विचार आहेत त्या विचाराला कुठेतरी निश्चितपणे आळकट येईल किंवा थोडा विचारात बदल होईल लोकांच्या. आपल्यात हा निर्णय कायमचा राहू शकेल किंवा न राहू शकेल याच्याबद्दल आपण आता काय सांगू शकत नाही. त्याबद्दल तो निर्णय त्या अपील कोर्टाला राहिला. माझं मत आहे की हा निर्णय बहुतेक वर्षाला फिरणार नाही. रेरर मधली रेरर केस आहे. ही वस्तुस्थिती खरी आहे की जे हाल हाल करून मारलेले आहेत त्यामुळे भविष्यात हा उच्च न्यायालयाचा निकाल फिरणार नाही असं माझं मत आहे. संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या कोपर्डे येथील बलात्कारातील घटनेमध्ये आज रोजी मेहरबान अहमदनगर सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावलेली आहे. हा जो गुन्हा आहे हा फास्ट्रॅक कोर्टामध्ये वर्ग करण्यात यावा आणि लवकरात लवकर या खटल्याचा निकाल करण्यात यावा. त्याचप्रमाणे इतर मागण्यांकरताही महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात मोर्चे काढण्यात आलेले होते आणि त्याप्रमाणे मेहरबान न्यायालयाने लवकरात लवकर हा निर्णय देऊन खऱ्या अर्थाने अत्याचार झालेल्या मुलीला, माझ्या भगिनीला, लवकरात लवकर न्याय दिलेला आहे. समाजामध्ये वेगवेगळ्या प्रकारात वेगवेगळ्या ठिकाणी नेहमीच असे अत्याचार घडत असतात. या अत्याचारांना या शिक्षेमुळे खऱ्या अर्थाने निर्बंध लागतील.